राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या शिफारशी आणि सूचनांवरील अहवाल आता समोर आला आहे. तर दुसरीकडे मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी सर्वेक्षणावर गंभीर आरोप केले आहेत. बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट. आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला. त्याच सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. या हरकती आणि सूचनांच्या आधारे राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने तयार केलेला अहवालही आता समोर आलाय. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय 40% लोकांनी दिलाय. मागासवर्ग आयोगाला 13 ते 19 जानेवारी दरम्यान 3076 ईमेल्स प्राप्त झाले. यात 951 ईमेल्स अर्थात 31% ईमेल्स हे मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय देणारे होते. 267 म्हणजेच 9% ईमेल्स हे ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षणाची शिफारस करणारे होते. 1271 ईमेल्स म्हणजेच 41% ईमेल्स हे मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय देणारे होते. 191 म्हणजेच 6% ईमेल्सनी सर्वेक्षणालाच विरोध केला. 146 ईमेल्स मधून सर्वेक्षणातल्या त्रुटी दाखवून देण्यात आल्या तर 250 ईमेल्स मधून इतर मतं नोंदवण्यात आली. 20 तारखेला द्यायला लागणार आहे. त्यांनी आता दिली म्हणून त्याच्यावर समाधान व्यक्त करण्यापेक्षा समाधानी 20 तारखेलाच होईल. लय थोडे दिवस जवळ आले. राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते. एवढी बलाढ्य जाते राज्यात मराठा समाजाची. आम्हाला समाजाला एक सवय, आंदोलन एक करायचं सगळ्या. एक कोणचंही असो, 17 आंदोलनं नाही करायची. रूल एकच, समाज एक. हे माझा समाज एक झाला. सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं. होणार आंदोलन काय होणार आहे, 20-21 नंतर एका दिशेनं होणार आहे. सगळे मराठी एकदाच, एकच टाईम, एकच आंदोलन करणार आहे. तर याच्यातून मात्र सरकारला पश्चतापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार. पश्चताप म्हणजे काय असतो त्यांना असं वाटलं पाहिजे, बरं झालं असतं पटकून दिलं असतं, केलं भयान पश्चताप आला. पण पश्चताप म्हणजे काय की भाषणातला शब्द नको, किंवा भाषणातला शब्द नको. ते आता आम्ही आठवण आणून देणार. पश्चताप म्हणजे कशाला म्हणजे. 3 दिवसांपूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना हटवण्यात आलं. त्याच मेश्रामांकडून आता मागासवर्ग आयोगाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. मागासवर्ग आयोगाच्या माजी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर मेश्राम यांनी संशय व्यक्त केलाय. मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष आनंद निरगुडे आणि इतर सदस्यांवर सरकारचा दबाव होता. माजी अध्यक्ष आनंद निरगुडेंच्या राजीनाम्याची तारीख संशयास्पद आहे. अहवाल सरकारला सादर करण्यापूर्वी कोणत्याही सदस्याला वाचायला दिला नाही. मागासवर्ग आयोगाचे संदीप शुक्रे यांनी अहवाल वाचायला न देता सदस्यांच्या सह्या घेतल्या. संदीप शुक्रेंनी पदभार स्वीकारल्यानंतर टर्म ऑफ रेफरन्स न बदलताच सर्वेक्षण केलं. जे सर्वेक्षण झालं त्याला इम्पिरिकल डेटा म्हणता येणार नाही. या सर्वेक्षणाचा अहवाल, त्या आधारे दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे आरोप माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी केले. ही फसवणूक होऊ शकते एवढंच मी म्हणेन, कारण अहवाल हा गुलदस्त्यात आहे, ट्रान्सपरंट नाही आहे. तो कोणालाही वाचायला त्याची प्रत मिळालेली नाही. आता ज्याने ज्याने सह्या केल्या त्या सगळ्यांना विचारा की तुमच्याकडे अहवालाची प्रत आहे का. मी पण विचारलं, पुष्कळांना विचारलं, त्यांनी म्हणे आम्हाला अहवालाची प्रत मिळालेली नाही. मग तुम्ही सह्या कशा केल्या? तर आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं, ट्रायडंट हॉटेल मुंबईला, आणि तिथं सह्या घेण्यात आल्या. ते स्वतःच जस्टिस आहेत मेश्राम साहेब आणि त्या समितीचे सदस्य होते. ही जे मागासवर्गीय काही सदस्य होते, मेश्राम हे मागासवर्गीय सदस्य आहेत, ते मच्छीमार समाजाचे आहेत आणि ते या समितीमध्ये होते. पण त्यांना जे त्यांनी जो आरोप केलेला ते वस्तुस्थिती होऊ शकतं, कारण की या सरकारला निवडणुका तोंडावर आहेत. उद्या कमी जास्त झाले तर त्याचे परिणाम काय होतील हे त्या सरकारला माहिती आहे. त्यामुळे आमची भूमिका तीच आहे की फसवा फसवी होता कामा नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे. हा अहवाल मराठा समाजाच्या बाजूनं असल्याचं बोललं जातंय. राज्यात 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय. मात्र पुढे हे आरक्षण कोर्टात टिकणार का, हाच प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. तुषार झरेकर आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.